वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या साध्वी प्रज्ञा सिंग चर्चेत आहे. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावर निवडणूक लढण्यास बंदी घालावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केली आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी त्या जाणीवपूर्वक वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तो चीफ जस्टिस ऑफ इंडिया से निवेदन करूंगा कि अगर ऐसे बयानात होंगे इस मुल्क के अंदर तो कानून की धज्जियां उड़ जाएंगी और आप ही इस देश में कानून के रखवाले हो. आप इसके ऊपर 100 मोटो केस लीजिए और ऐसे कैंडिडेटर को एक केस कायम कीजिए और उनके कैंडिडेटर से ख़त्म कीजिए. क्योंकि इस तरह की बातें करना कि मैं तोड़ने गई थी बाबरी मस्जिद, यहाँ मुकदमा चल रहा है कि किसने तोड़ा, इंक्वायरी की जा रही है और एक सामने कह रहा है कि हमने तोड़ा और फिर उनको पकड़ा नहीं जा रहा है, तो लगेगा कि लोगों को लगेगा कि इस देश में कानून नाम की कोई चीज़ ही नहीं है. मावळ मतदारसंघाची निवडणूक हा एक चेष्टेचा विषय झालाय आणि हा चॉकलेट मतदारसंघ झाला असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. नातवाच्या आग्रहाकरता पार्थ पवारांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आल्याचा आरोप आंबेडकरांचा आहे. इलेक्शन हे असताना नातवाचे लाड पुरवण्यासाठी झाले तशी परिस्थिती. थट्टा मस्करी करण्याचं राजकारण चाललंय अशी परिस्थिती. हा मतदारसंघ चॉकलेट म्हणून वापरलाय आणि कोणाला चॉकलेट, त्याचं कॅरेक्टर काय? रेव पार्ट्या करणाऱ्यांचं कॅरेक्टर